दुचाकी वाहन चोरट्यास वसंत नगर डीबी पथकाने केले जेरबंद. उभी असलेली दुचाकी चोरी करून पळवून नेणाऱ्या दोन चोरट्यास वसंत नगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे. दिनांक 20 जून 2024 रोजी शेख शब्बीर शेख मनसूर वय 42 वर्ष राहणार राम रहीम नगर पुसद हा नेहमीप्रमाणे मुन्ना शेठ नामक व्यक्तीच्या घरासमोर त्याने आपली दुचाकी क्रमांक MH 37E 5742 उभी केली आणि तेथून काळाराम मारुती मंदिर येथे कामाला गेला. काम आटोपल्यानंतर सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास कामावरून परत आल्यानंतर गाडी चोरी गेल्याचे त्याला दिसले. सर्वत्र शोध घेतला असता गाडी कुठेही मिळून न आल्याने अखेर दिनांक 24 जून 2024 रोजी वसंत नगर पोलीस स्टेशन येथे त्याने गाडी चोरीची माहिती दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर वसंत नगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख अशोक चव्हाण, मुन्ना आळे, संजय पवार यांनी पोलीस निरीक्षक शांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनात आपली तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि जून 26 रोजी दीपक गायकवाड व मिथुन सूर्यवंशी यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी गेलेली मोटरसायकलही हस्तगत करण्यात आली.